पूनम हॉटेल ते ओझरफाटा या रस्त्याला कोल्हेमळा चौक परिसरात मोठे मोठे खड्डे पडलेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साठते व अनेकदा छोटे मोठे अपघात होत आहेत. हा रस्त्याचा प्रश्न गेले अनेक दिवस गाजतोय. बाजूचे नागरिक जोपर्यंत आम्हाला या जमिनींची भरपाई मिळत नाही तोपर्यंत रस्ता होऊ देणार नाहीत असा पवित्रा घेऊन येतो. दरम्यान जुलै महिन्यातच या शेतकऱ्यांना ह्या भरपाईचे पैसे मिळणार अशी माहिती होती, मात्र अद्याप ते पैसे मिळाले नाहीत. त्या शेतकऱ्यांनी ह्या विषयावर आंदोलनही करून झाले. मागच्या काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा रस्ता करण्यासाठी अधिकारी आले असता नागरिकांनी पुन्हा विरोधच केला व रस्त्याचं काम करू दिलं नाही. प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढून ह्या शेतकऱ्यांना पैसे मिळून देऊन हा रस्ता डांबरीकरण करण्याची गरज आहे, मात्र तसं होताना दिसत नाही. प्रशासन आणि सदर शेतकरी यांच्या वादात सामान्य प्रवाशांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. हे प्रशासन लवकरात लवकर ह्या विषयात मार्ग काढेल आणि सर्वसामान्य नागरिकांना चांगला रस्ता मिळेल अशीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. We'll be right back.